तर भारतीय जनता पक्षावर सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चेहरा जो आहे तो ब्राह्मणी आणि बनियांचा आहे. या सगळ्या पेचातून मार्ग तुम्ही कसे काढणार? हा फार सोपं सुटसुटीत समीकरण आहे की संघाचा पगडा आहे आणि शिवसेना तिकडे. हे वास्तव्यात चित्र वेगळं आहे, परिस्थिती भिन्न आहे. आतापर्यंतच्या सरकारमध्ये आताचं सरकार दलित विरोधी, आदिवासी विरोधी आणि ओबीसी विरोधी, एवढं आदिवासी ओबीसी विरोधीचं सरकार कधीच पाहिलं नाही. या राज्यामध्ये खैरलांजी झालं, नग्नधिंड काढली आई आणि मुलीची समोरासमोर, आणि त्यांना जिवंत तिथे ठेवलं गेलं नाही. आता नायगावमध्ये एका दलितांनी सवर्णावर प्रेम केलं म्हणून त्याचे डोळे काढले गेले. हे कुणाच्या राज्यात? आर आर आणि विलासरावजीच्या राज्यामध्ये. आमच्या राज्यामध्ये दलितावर अन्याय त्याने अत्याचार झालेले नाहीत. दुसरी गोष्ट, रामदास आठवलेला मंत्री करू शकत नाही तुम्ही. रामदास आठवले, गवई, आंबेडकर, कवाडे यांना मला सांगा, कवाडेने राजीनामा दिला, त्यांना तुम्ही घेताय पक्ष? नाही नाही, त्या प्रश्न त्या कवाडेला पुन्हा त्या ठिकाणी दलित आमदार करता आला तुम्हाला. त्यामुळे मुळामध्ये तुम्ही जे त्याचा दावा करताय ते सांगताय. मुळामध्ये या राज्यामध्ये दलिताला 13% खर्च करावा बजेटमध्ये, आणि त्यानंतर आदिवासीसाठी 7% बजेटमध्ये पैसा राखीव ठेवावा. हे गेल्या 9 वर्षात एकाही वर्षी घडलेलं नाही, पण इतीची 5 वर्ष काढली तर आम्ही त्यांना जे अलोकेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च केलेला आहे. मी भटके विमुक्तासाठी वेगळं मंत्रालय केलं होतं, ओबीसीसाठी वेगळं महामंडळ, शिवसेनेचं राज्य असताना केलं होतं, आणि आम्ही दलिताला न्याय दिला होता. हे सगळ्या मंत्री, आमचं जे मंत्रिमंडळ होतं त्याच्यात ओबीसी, दलित आणि भटके विमुक्त जास्त होते. त्याचा चेहरा हा बहुजनांचा होता. आताचं जे सरकार आहे त्याचा चेहरा जरी पाहिला तिथं ओबीसीला न्याय नाही आहे. मग कोणाचा चेहरा आहे आताच्या सरकार? आताचा चेहरा कोणाचा आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. तरी तुम्ही सांगा, आता एका वर्गाच हे सरकार आहे. आता भुजबळाला सुद्धा स्थान नाही आहे. म्हणजे मराठ्यांचं असं तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणायचं काय, वस्तुस्थिती ती आहे. त्यामुळे मराठ्यांना न्याय देऊ नये असं म्हणायचं नाही, पण सगळं सरकार हे अन्य जातीनं काही त्या सरकारमध्ये महत्व. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्याचं उत्तर देतोय. अन्य वर्गांना ह्या सरकारमध्ये न्याय नाही, आणि म्हणून सामाजिक न्याय नाकारला जातोय. त्यामुळे आता ओबीसी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जेवढे प्रक्षुब्ध या सरकारवर आहे ते यापूर्वीच्या कधीच नव्हते. तुम्ही भुजबळांचं स्पेसिफिकली नाव घेतलं, ही गोष्ट इथे नमूद करण्याजोगी आहे, नाही का? होय, कारण विचारा भुजबळ काय, लोकांच्या मनात किती राग आहे. या काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 50% ओबीसी आणि मागास असलेले आमदार असताना मंत्रिमंडळात त्यांना काय स्थान आहे? आकांक्षा प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक इच्छुक असलेल्या माणसाच्या जाग्या झालेल्या आहेत. तर अशा वेळेला मोठी खिंडारं पडतील, लोक बंड करतील, लोक उभे राहतील, लोक असं करतील की मला तिकीट मिळालं नाही तर मी बंड करतो, पाडीन, पाडापाडीचं राजकारण होईल. या सगळ्याला तुम्ही मुरब्बी नेते म्हणून कसे सामोरे जाणार? मुळामध्ये सर्वच पक्षाला हा प्रश्न अडचणीचा आहे, कारण आता कोणीतरी यावं, पक्षाच्या ध्येयवादासाठी काम करावं, काही काळ उमेदवारी करावी आणि नंतर आपण कुठलं पद मानावं, ही धारणा आता जवळजवळ सगळ्या पक्षात संपुष्टात आलेली आहे. परंतु भारतीय जनता पार्टी हा केडर बेस्ड पार्टी, भाजपमध्ये मोठा एक वर्ग आहे की आयुष्यभर निवडणूक न लढवता ध्येयवादासाठी काम करणारी भूमिका असणारे असंख्य कार्यकर्ते असलेला राजकीय पक्ष आहे. स्वाभाविकपणाने आपल्या जेव्हा दोनच राजकीय पक्ष असतात तेव्हा चढाओढ नसते. आता महाराष्ट्रामध्ये मला तरी वाटतं हिंदुस्थानमध्ये दुरंगी सामना होईल, काँग्रेस आणि भाजप किंवा एनडीए युपीए, पण महाराष्ट्रामध्ये मात्र बहुरंगी सामना होईल. आताच महाराष्ट्रामध्ये 5 पक्ष आहेत आणि कदाचित अजून 1-2 नवे पक्ष जन्म घेतील असं मला वाटतंय. आणि ज्यावेळी एखाद्या पक्षात तिकीट दिलं नाही तर दुसऱ्याचे दरवाजे ठोठावे. जेव्हा तुम्हीच लोकांना बोलून मंत्रिपदं देता, म्हणजे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला बहुमत असताना विरोधकाला फोडून त्यांना मंत्रिपदं द्यायचं राजकारण करण्याची काय गरज होती? किंवा पार्लमेंटमध्ये आपल्या पक्षाचं बहुमत जवळजवळ बहुमत मिळालंच असतं, त्यावेळी इतरांच्या 8 खासदार पैसे देऊन फोडण्याची काही आवश्यकता नव्हती. त्यामुळं या राजकारणाचं शुद्धीकरण करण्याच्या संबंधी काही पथ्ये सर्वच राजकीय पक्षांनी पाळायला हवी आहे. पण निश्चितपणाने या येणाऱ्या निवडणुकांमध्ये तिकीटं मिळाली नाही तर इकडून तिकडे लोक जाण्याचं प्रमाण वाढेल असं मला वाटतं. नारायण राणे, हवेत चर्चा अशी आहे आणि माध्यमांमध्ये ह्या गोष्टी लवकर पोचतात आणि इल न्यूज स्प्रेड फास्ट असं जे म्हटलं जातं की वाईट बातमी लवकर पसरते, त्यानुसार अशी बातमी आहे की नारायण राणे हे शिवसेना, आपला भारतीय जनता पक्षामध्ये, शिवसेनेत ने काँग्रेसमध्ये गेले, आता काँग्रेसमधनं भारतीय जनता पक्षाच्या मार्गावर आहेत. यात किती सत्य आहे? नारायण राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. आता हे काँग्रेस म्हणजे सोनिया गांधीजी आणि नारायणराव राणे या दोघांनाच माहीत की मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं की नाही, आणि त्यांना जर मुख्यमंत्री पदाचं आश्वासन देऊन पक्षात घेतलं असेल तर ते द्यावंच लागेल.
ते पाळलं नाही तर नारायण राणे निश्चितच त्या पक्षाच्या संबंधी नाराज होतील आणि कदाचित नाराज होऊन ते बाहेर सुद्धा पडतील. आणि मला वाटतं की नारायण राणेंना एकतर काँग्रेसला सन्मानित करावं लागेल, नाहीतर बीजेपी नाहीतर त्यांना बाहेर जाणं अपरिहार्य आहे. परंतु जिथपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे तर नारायण राणेंशी त्यांना पक्षात घेण्यासंबंधी मला वाटतं भारतीय जनता पार्टीत असा निर्णय होणे शक्य नाही, कारण आम्ही शिवसेनेबरोबर आहोत, तेव्हा नारायण राणेंना पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही राणे भुजबळ असे एकत्र झाले तर महाराष्ट्रात काय होऊ शकतं? नाही कवी कल्पना आहे पण चांगली आहे की नाही? आवडली ना? नाही कवी कल्पना आहे, मला ह्याच्यात शक्यता वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की नारायण राणेंना आम्ही एकत्र यायचं, मी सांगितलं भाजप आणि नारायण राणे एकत्र येण्याची शक्यता नाही. भुजबळ आणि नारायण राणेंना असं जर वाटलं की आपला श्वास त्या पक्षात कोंडलाय तर ते बाहेर पडतील, आणि ते बाहेर पडतील तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी वीक होतील हे नक्कीच आहे. परंतु जिथपर्यंत राणेंना प्रवेश द्यायचा प्रश्न आहे मला ह्याची शक्यता भाजपमध्ये वाटत नाही. भुजबळांना मात्र शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी त्यांना जवळ घेण्याचा विचार करू शकते, परंतु भुजबळ काही येतील असं मला वाटत नाही. भुजबळ त्यांच्या ताकदीनिशी भारतीय जनता पक्षात जर आले तर तुम्ही घेऊ इच्छिता का? नाही आम्ही निश्चित स्वागत करू, पण भुजबळ येतील असं मला वाटत नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विजयी होऊ शकते? हो, पूर्ण आत्मविश्वास आहे मला की यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना विजयी होणार, आमचं राज्य येणार, आम्हाला स्वतःच स्पष्ट बहुमत मिळणार. कारण आता आपण नुकत्याच नागपूरच्या निवडणुका बघितल्या तर कुठल्याही पक्षाला बहुमत देण्याकडे मतदारांचा कल आहे. त्रिशंकू विधानसभा ठेवावी किंवा राज्यात पुन्हा निवडणुका व्हावा, आता हे जनतेचं मानस राहिलेलं नाही तर मग कर्नाटकमध्ये नाही का आम्हाला बहुमत दिलं? आमचा 10 वर्षापूर्वी तर आमचे 14 आमदार होते. म्हणून लोकांचा कल आहे. आता समजा उत्तर प्रदेशमध्ये मायावतीला दिलं, त्यांना बहुमत मिळेल असं दोन्ही राज्यामध्ये कुणाला एकाला बहुमत मिळेल असं मत नव्हतं मीडियाचं, राजकीय विश्लेषकाचं. त्यामुळे कुणाला तरी बहुमत देणार, एक तर काँग्रेसला देतील, राष्ट्रवादीला किंवा आम्हाला. पण आता 10 वर्ष सरकार चालवल्यामुळं आणि जनतेचे प्रश्न न सोडल्यामुळं जनता कंटाळी आहे आणि त्यांना पर्याय शिवसेना भाजपच आहे, त्यामुळे आम्हाला स्पष्ट बहुमत देतील असं वाटतं. महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं येणारे मोठ्या प्रमाणावरचे लोंढे आहेत. इथे गट करून राजकारण करणारी माणसं यांनी महाराष्ट्राचं शोषण चालवलेलं आहे असा एक मानणारा मोठा वर्ग आहे. आणि त्याच वेळेला जैनांचा एक गट आहे जो शाकाहाराच्या नावावर मूळ मराठी कोळी बांधवांची असलेली मुंबई आणि इतर आता शहरामध्ये हे लोंड पसरलंय की इमारतींमध्ये मराठी लोकांना घरं नाकारली जातात, जो भूमिपुत्र आहे. या साऱ्यावर तुमचं व्यक्ती म्हणून, नेता म्हणून आणि बीजेपी म्हणून काय मत आहे? महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला कुठं घर नाकारणं हे अयोग्य आहे, आणि असं कोणी नाकारत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या माणसाला मुंबईत घर घेता येऊ नये इतकी दुर्दैवी स्थिती तर येताच कामा नये. दुसरा मुद्दा जो आहे तर हा आहे की खरोखर मुंबईमध्ये बाहेरून लोंडे येत आहेत आणि ते लोंडे कधी ना कधी थांबवलेच पाहिजे, नाहीतर तो महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची प्रगती हे कधीतरी फस्त करतील. म्हणजे आता मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला कुठल्या तरी तो राज्याचा आहे, प्रदेशाचा आहे, भाषेचा आहे, धर्माचा आहे म्हणून त्रास होता कामा नये. परंतु शहरामध्ये येणारे लोंडे मुंबईच काय, दिल्लीतले लोंडे थांबवले पाहिजेत. आता जसे मुंबईला प्रश्न आहे तर दिल्ल्यात सुद्धा बिहारी आणि उत्तर भारतीय जास्त होत आहेत असा प्रॉब्लेम येऊच लागलेला आहे. त्यामुळे शहराच्या आता पाणी, रस्ता, वीज हे पुरवू शकणार नाही आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना 80% रोजगार असा कायदा जाणावा लागेल आणि कुठपर्यंत लेगलाइज करायच्या झोपडपट्ट्या. आता 95% केल्या, आता 2000 केलं, कुठंतरी एक डेडलाईन करायला पाहिजे की 2000 नंतर लेगलाइज नाही आहे, असा मेसेज द्यायला पाहिजे की यापुढं आता हे शहर भार सहन करू शकत नाही.